हॅलो, हाय, नमस्ते, गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. पहाटेचे बरोबर 4 वाजलेले आहेत आणि लवकर उठण्याचं कारण म्हणजे आज सुवासिनींचा कार्यक्रम असल्यामुळे मी जरा लवकरच उठले. रोज 5 वाजता उठते, आज 4 वाजता उठले. तर आंघोळीच्या अगोदर सगळी घरं स्वच्छ झाडून घेतली आणि त्यानंतर मग आता आंघोळीला निघाले. आंघोळ झाली आहे माझी आणि केस धुतले आज का, तर म्हटलं नैवेद्य वगैरे बनवायचं आहे, त्यामुळे डाळ शिजत घालण्या अगोदर गॅस स्वच्छ पुसून घेते. तसं तर संध्याकाळी गॅस क्लीन केलेला असतोच, किचन कट्टा वगैरे, पण तरीसुद्धा मला एक लागलेली सवय आहे की गॅस मी कपड्याने पुसून घेतल्याशिवाय ऑन करत नाही. आणि नंतरच मग चहा किंवा म्हणजे काय स्वयंपाक वगैरे बनवायचा असेल तर, पण सगळ्यात अगोदर आमच्याकडे चहाच होतो कारण अण्णांना सकाळी पहाटेचा चहा लागतो. त्यामुळे तर आता डाळ पण शिजत ठेवलेली आहे मी आणि अण्णासुद्धा उठलेले आहेत. अण्णा रोज पहाटे लवकरच उठतात. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताना डाळ शिजत ठेवली की पटकन पीठ मळायला घ्यायचं असं आई नेहमी सांगायची. कारण त्यामागचं कारण असं आहे की डाळ शिजेपर्यंत, पुरण म्हणजे बनवेपर्यंत चांगलं पीठ भिजतं, कणिक चांगली मुरते. त्यामुळे मग ती नेहमी सांगायची की जेव्हा पुरणाचा स्वयंपाक असेल तेव्हा अगोदर डाळ शिजत ठेवायची आणि पटकन पीठ मळायला घ्यायचं. अण्णांचा आवरून झालेला आहे, ब्रश वगैरे करून झाला आहे अण्णांचा. तर आता चहा ठेव म्हटले, मग पीठ मळता मळताच अगोदर एका साईडला चहा ठेवला अण्णांसाठी. कारण चहा घेऊनच अण्णा वॉकिंगला जातात, म्हणजे त्यांची ही सवय आहे, चहा पिल्याशिवाय वॉकिंगला कधीसुद्धा ते जात नाहीत. तर रोज पहाटेचा अण्णांचा चहा होतो, 5 ते 5:30 या दरम्यान त्यांचा रोजचा चहा कधीच चुकत नाही. तर चहा उकळतो आहे तोपर्यंत पीठसुद्धा मळून झालं. तर एका भांड्यामध्ये काढून ठेवलं हे पीठ आणि नंतर दुसरी कणिक मळायला घेतली. म्हणजे कशासाठी हे डबल डबल पीठ मळलेलं आहे हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला. मनावरती थोडंसं दडपण आल्यासारखं झालं होतं कारण 1 किलो डाळ घातली होती आणि एवढा पूर्णचा स्वयंपाक मला एकटीला, म्हणजे पहिलं होत होतं पण आता तब्येतीच्या मानाने जमेल का नाही असं थोडंसं जरा असं मनात वाटत होतं. माझ्या कामाचा जर जास्त लोड पडला तर अधूनमधून थोडेसे टाके दुखतात. पहिलं एवढं कामाबद्दल काहीच वाटत नव्हतं. आता माझ्या सासूबाईंच्या प्रत्येक मासिकाला भरपूर स्वयंपाक बनवायला लागायचा, नाही म्हटलं तरी 10-12 जणी तरी जेवायला असायचे आणि तेवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक मी एकटी बनवायची कोणाचीही वाट न पाहता. पण आत्ता मात्र तब्येतीच्या मानाने ते नाही जमत मला, तरी पण कसं तरी मॅनेज करते. तर अण्णांचा चहा घ्यायचा चाललेला आहे पहा. आणि चहा घेतल्यानंतर आता थोड्या वेळानंतर अण्णा जातील वॉकिंगला. बाहेर अजून थोडासा अंधार दिसतच होता, तर बघूया बाहेरचं वातावरण कसं आहे ते पहा. थोडंसं उजाडायला लागलेलं आहे आणि हे सुद्धा उठलेत आता, त्यांचा आवरायला लागलेत आणि जरासं उजाडल्यानंतर अण्णा निघाले वॉकिंगसाठी. बघा, तर लांब डोंगराच्या पायथ्यापर्यंत जातात अण्णा आणि थोडासा तिथं गेल्यानंतर व्यायाम करतात. कोरा चहा शरीरासाठी चांगला असतो म्हणून हे सकाळी कोरा चहा घेतात. मी रोज नाही चहा पित, पण आज सकाळपासून खूप कंटाळा आल्यासारखं झालं आहे कामाचा, त्यामुळे म्हटलं थोडासा चहा घेतला की जरासं फ्रेश पण वाटेल. दोघांनी मिळून चहा घेतला आणि नंतर मग मोगऱ्याची फुलं तोडली कारण पूजा करायची राहिली आहे देवाची. त्यानंतर जराशी तुळस पण घेतली पूजेसाठी. आज वॉकिंगला गेली नाही हो, उंबरट्यावरती हळदीचं लेपण केले, रांगोळी काढत होते तितक्यात नळाला पाणी आलं. असू द्या, काढती राहू द्या. प्यायचं बोलते, प्यायचं पाण्याची भांडी घासायला लागली. अगोदर हांडे घासून घेते मग बोल. पाण्या लवकरच सोडले, ऐश्वर काय उठलं नाही तर ऐश्वर मदत करू लागतो. बघा झोपलं आलं ऐश्वर. पाणी भरण्यासाठी यांची मला खूप मदत होते, तर हे पाणी भरायला लागलेत आणि तोपर्यंत इकडचे साईडचं झाडायचं राहिलं होतं तेवढं झाडून घेतलं. त्यानंतर पटकन देवाची पूजा केली, आज वेळ झाला होता पूजेसाठी. सकाळी 7-7:30 दरम्यान पूजा असते माझी, पण आज पाण्यामुळे जरासा लेट झाला. तर डाळ शिजले का नाही ते अगोदर चेक करते. डाळ चांगली
मऊ शिजले आणि आता ह्याला चटका द्यायचा आहे, पण त्या अगोदर ह्यातलं सगळं पाणी नितळण्यासाठी चाळणीमध्ये ओतून घेतले. पटकन डाळीला चटका देते आणि पाणी झालेलं आहे भरून, तर आता हे पाईप वगैरे ठेवायला लागलेत. भजी बनवण्यासाठी बेसन पीठ घेतले, त्यामध्ये भरपूर असा ओवा घातला, त्यामुळे खमंग होतात भजी. त्यानंतर इथे पहा, मिरचीचे काप करून घेतले होते, हिरवी मिरची. तर ते मिरचीचे काप म्हणजे मिरचीचे तुकडे घालते. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्तासुद्धा म्हणजे भज्यामध्ये खूप छान लागतो. त्यानंतर भरपूर असा उभा पातळ कांदा चिरला आहे, तर तो चिरलेला कांदासुद्धा यामध्ये घालते. हे काम माझं डाळीला चटका देत देत चाललेलं आहे. एका साईडला इथं डाळ ठेवली आहे, आणि या अगोदर बघा रेसिपी चॅनलवरती मी रेसिपी शेअर केली होती की डाळ न वाटता पुरण कसं बनवायचं, तर ते रेसिपीसुद्धा नक्की पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर पुरण न वाटता मिक्सरमध्ये पाट्यावरती वरवंट्यावरती कशावरसुद्धा न वाटता पुरण कसं बनवायचं, तर हे मी शेअर केलेलं आहे. तर आता पटपट इथं चपात्या बनवून घ्यायला लागले. तर मगाशी मी म्हटलं होतं पहा की डबल डबल कणिक कशासाठी मळते ते, तर एक पुरणासाठी आणि म्हणजे पुरणपोळ्या बनवण्यासाठी, आणि दुसरी जी आहे ती चपात्या यांना डब्याला देण्यासाठी, कारण हे काही पोळी खात नाहीत आणि सुवासिनींचं स्वयंपाक जेवण होईपर्यंत खूप वेळ होईल, त्यामुळे अगोदर यांना मी डबा बनवून द्यायला लागले. आणि आता अण्णांना दिलेला आहे नाश्त्यासाठी, म्हणजे डायनिंग टेबलवरती खूप पसारा आहे, त्यामुळे अण्णांना हॉलमध्येच दिलं आहे नाश्त्याला. अरे खा की बाळा, ऐश्वर खा तू, कोणावर वेळ होणार आहे आज जेवायला, रे नाश्ता करून घे, आजूबरोबर खा की. भजेचं पीठ पण चांगलं भिजले आणि कुरकुरीत एकदम टेस्टी अशी खुसखुशीत भजे होण्यासाठी 2 चमचे असं कडकडीत तापलेलं तेल त्यावरती घालायचं, म्हणजे जे भज्याचं पीठ मळलेलं असतं त्यामध्ये घालायचं. तर आता कुरवडी पण पटपट तळून घेते, एका साईडला चपात्या बनवायचं चालले आणि एका बाजूला तळण तळून घेते. तर कुरवडी तळून झाल्यानंतर थोडेसे पापडसुद्धा तळले आणि आता गरम गरम भजे बनवायला लागले. अधूनमधून तरी चहा नाश्ता यामध्ये वेळ जातोय, 2 वेळा चहा झाला त्यानंतर नाश्ता, तर आता झालेत भजे सुद्धा बनवून. पान सुपारी आणि हे आण पत्रावळी का था हे काय जमीन आहे कुठेतरी का चुना डबी आहे. एवढे पातेले भरून भजे केलेत, म्हणजे कमी पडायला नको म्हणून जरा जास्तच बनवले. त्यानंतर पापड, पापड तळण सगळं ठेवते. पुरण पण वाटून झाले, फक्त आता चपात्या पोळ्या बनवायचे, आमटी करायचे. तर पटकन आता आमटीला पण फोडणी देते. आणि आता किती वाजलेत मी काय पाहिलं नाही, पण मला एवढी जाम भूक लागली कडकडून, गोळी पण घ्यायची औषध घ्यायचे. तर आता खिचडी अगोदर बनवते, खिचडी बनवून थोडीशी खिचडी खाते, कारण सवासणीचा म्हणजे जेवण होईपर्यंत उपवास करायचा असतो, त्यामुळे खिचडी खाल्ली तर चालेल असं मी विचारलं होतं काल बायकांना, तर चालतं आहे म्हटलं. तर आता पटकन खिचडी पण बनवते आणि फराळ करते. आलं का बाळ, काय विचारलं त्या मला? तुम्ही विचारलं की हे काय विचारलं, हा काय आज करावं सहज होय ते म्हटलं असेल पत्रावळ नेलं काय कार्यक्रम कार्यक्रम काय शेंगदाणे भाजलेले मी कुठे ठेवले माझ्या आठवडीचे ना खाली ठेवले. किती पत्रावळ्या आणले तू? 40 असते का? 40 असते का? 40 दूध आणलं. अजिबात काय खायचं नाही, नेहमी दाखवले घेऊन चाललो नाश्त्याला वेगळं बनवलंय ते खायचं. खिचडी बनवली एवढ्या गडबडीत बनवली, कशी झाली काय माहिती आता.
फराळ करण्या अगोदर एकदा चहा दिला अण्णांना, कारण नाश्ता केल्यानंतर त्यांना चहा लागतो, त्यामुळे मग म्हटलं अगोदर त्यांना चहा द्यावा आणि नंतर मग यांचा डबा भरावा आणि नंतर मग फराळ करावा. ऐका ना, जराशी दही चटणी दिली, त्यानंतर बटाट्याची थोडीशी रस्सा भाजी आणि चपाती दिली. भात काय नाही दिला आज डब्याला, म्हणजे भात मी बनवलाय पण नैवेद्य दाखवा. हां, नैवेद्य दाखवायचं. त्यामुळे ऐश्वरचं आवरलं का, त्याला घेऊन जात आहे ना. औषध घेते घेता नाश्ता करून. हो हो, या. आज आता काल ज्यांना ज्यांना बोलवले ते येत असते. साडेदहा वाजले बरोबर, खिचडी खाल्ली जराशी आता आणि अगोदर आता औषध घेते आणि नंतर मग बाकीचं राहिलेलं काम, कारण अजून पोळ्या बनवायच्या आहेत, चपात्या बनवायच्या राहिलेत आणि किचन कट्ट्यावरती पण भरपूर असा पसारा झाला आहे. बाकी सगळं झालेलं आहे माझं आणि काय काय बनवले ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. पटकन आता औषध घेते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते. नैवेद्य झाल्या झाल्या खाली पण जावं लागणार आहे मंदिरात नैवेद्य दाखवण्यासाठी. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत रहा. कटाची आमटी बनवली, आमटीला आता उकळी येते तोपर्यंत भांडी घासून घेते. ऐश्वरचं चाललंय खेळायचं. ऐश्वर, तर चला आता एवढे भांडी पटकन अगोदर घासून घेते, कारण नंतर जास्त भांडी पडतात आणि खूप लोड होतो कामाचा मग. आणि आता फक्त टेबलवर चावरायचं राहिलंय पसारा. भरपूर पसारा पडला इकडच्या बाजूला दिसत असेल तुम्हाला. आणि खाली फरशी तेवढी किचन रूममधली तेवढी फरशी पुसते आता, कारण स्वयंपाक झाल्यानंतर इथं सगळं चिकट चिकट झालेलं आहे एकदम. असं पुरण वगैरे थोडंसं खाली सांडलेलं असतं. मग आता फरशी पण पुसून घेते, पण अगोदर भांडे घासून घेते पटकन. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे इथं थोडंसं मी व्हिडिओ पळवलेला आहे. आणि ऐश्वरचं चाललं आहे बघा खेळायचं. ह्याच्यात काय? आमरस. आमरस ह्याच्यात? त्यामध्ये भजे. भजे ह्याच्यात? डाळ केले साधं वरण. त्यात ते पापड. पापड आहे त्याच्यावर टाकून ठेवते का? ओके. कोशिंबीर बनवली, ह्याला फोडणी द्यायची आहे ना. कोशिंबीरला इथलं आवडते की टेबलवरचं? मग एवढं आवडलं की झालं. मग ओके, पसारा असलं काय सुचत नाही बाबा. तर ऐश्वर मला किती काम करू लागतो, मला मदत करतो, नेंडला मदत करतो, करतो का नाही? तुला बहुतेक मला वाटते काल खेळायला घेतला का नाही, त्यामुळे अजून बहुतेक थोडस अंगरम लागते तुझ. मस्त अशी कटाची आमटी झाली, भात पण झाला. पोळ्या बनवायला जी कणिक आपण मळतो ती एकदम घट्ट मळलेली असते. पोळ्या बनवायच्या अगोदर थोडंसं पाण्याचा हात घेऊन एकदम मऊ अशी कणिक करावी लागते, म्हणजे पोळ्यासुद्धा खूप छान होतात. माझी आजी तर काय करायची की पाटा वरवंट असतो ना त्यावरती कणिक अशी चेसायची, पण पोळ्या मात्र एवढ्या मऊ व्हायच्या. आणि आईसुद्धा माझी तशीच करते, पण आता कुठे पाटा वरवंटा आणि आम्हाला काय ते जमणार आहे का कणिक वगैरे चेचायला. नुसतं एवढं पीठ पातळ केलं तर हात दुखायला लागतो आहे. म्हणजे मला आता ऑपरेशन झाल्यापासूनच हा त्रास होतो आहे. जरासा काम म्हणजे कामाचा ताण पडला की हात दुखतात माझे. तर पीठ पण मळून घेतल्यानंतर पटकन आता पोळ्या बनवायला लागले. नैवेद्यासाठी अगोदर 2-3 पोळ्या बनवून घेते. तुला माझ्याबरोबर यावं लागेल खाली नैवेद्य दाखवायला मंदिरात का? चालतंय, जाऊया आपण तोपर्यंत. आता पटपट पोळ्या करून घेते.
बाकीचा सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे. फक्त पुरणपोळ्या आणि चपात्या बनवायच्या राहिलेत आणि मला मदत करण्यासाठी कोण आलेला आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. कारण ब्लॉग खूप मोठा होतो आहे त्यामुळे याचे मी दोन पार्ट केलेले आहेत आणि उद्याचा ब्लॉगसुद्धा खरंच खूप छान आहे त्यामुळे न चुकता नक्की पहा. चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.